नमस्कार या ठिकाणी आपण शिवनीती अकॅडमीमधून मॅथ्स ट्रिक्स हा भाग शिकत आहोत तर आज पाहणार आहोत ट्रिक्स क्रमांक ट्वेल्व म्हणजेच बारा यामध्ये अपरिमेय संख्या अपरिमेय संख्या।, संख्या हा भाग शिकत असताना आपल्याला मागील संख्याचे प्रकार तसेच पुढील नवीन ट्रिक्सबाबत सूचना मिळण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजेच नवीन सूचना आपणास मिळेल चला तर मग पाहूया अपरिमेय संख्या अपरिमेय संख्या प्रकार समजून घेऊया साध्या अपरिमेय परिमेय संख्या ज्या संख्येचे दशांश रूप अखंड असते परंतु आवर्ती नसते त्या संख्येला अपरिमेय संख्या असे म्हणतात उदाहरणार्थ शून्य दशमचिन्ह एक दोन दोन पाच एक चार शून्य सहा सहा पूर्ण वर्ग नसणाऱ्या संख्यांची वर्गमूळ परिमेय अपरिमेय संख्या असतात पूर्ण वर्ग नसणाऱ्या संख्यांची वर्गमूळ हे अपरिमेय संख्या असतात तसेच दोन चे वर्गमूळ या ठिकाणी येत नाही म्हणून आपण त्यास अपरिमेय आप संख्या असे म्हणतो तर तीनचे देखील वर्गमूळ येत नाही म्हणून त्यासदेखील अपरिमेय संख्या म्हणतो पाय ही अपरिमेय संख्या आहे अपरिमेय संख्या अखंड अनावर्ती असतात परिमेय व अपरिमेय संख्यांची बेरीज वजाबाकी अपरिमेय संख्या, वजा संख्या असते परिमेय संख्यांचे रूप खंडित आणि आवर्ती असते दोन परिमेय संख्या परस्परांच्या गुणाकार व्यस्त असण्यासाठी त्यांचा गुणाकार हा नेहमी एक असला पाहिजे परिमेय संख्यांच्या छेदात दोन आणि पाच यांच्या व्यतिरिक्त मूळ संख्या नसतील तर त्या परिमेय संख्येचे दशांश रूप खंडित असते दोन आणि पाच व्यतिरिक्त मूळ संख्या छेदाचा अवयव असतील तर त्या संख्येचे दशांश रूप अखंड आवर्ती असते दोन अपरिमेय संख्यांची बेरीज वजाबाकी गुणाकार आणि भागाकार हा भाग परिमेय किंवा अपरिमेय असू शकतात कोणत्याही वास्तवसंख्येची वर्गमूळ वास्तवसंख्या नसते कोणत्याही वास्तवसंख्येचा वर्ग कधीही ऋण नसतो ऋण असतो कोणत्याही वास्तवसंख्येचा वर्ग कधीही ऋण असते शून्यत्तर परिमेय संख्या व अपरिमेय संख्या यांचा गुणाकार किंवा भागाकार ही सुद्धा अपरिमेय संख्या असते परिमेय व अपरिमेय संख्यांना वास्तवसंख्या असे म्हणतात अशा तऱ्हेने आपण शोनिती अकॅडमीमध्ये नवीन भाग शिकत असताना ट्रिक्स आणि नवोदय